मुंबईत विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींनी जाच करत तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या विक्षिप्त घटनेचा अखेर पर्दाफाश झाला असून महिलेनं थेट कोर्टात दाद मागितलीय. नेमकं काय आहे हे प्रकरण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मॅट्रिमोनियल साईटवरून तिचं लग्न जुळलं. लग्नाची तारीखही ठरली आणि 8 डिसेंबर 2019 रोजी मडच्या सुकून नावाच्या बंगल्यात अगदी थाटामाटात लग्न सोहळा देखील झाला. पण लग्नाच्या तिलक कार्यक्रमापासूनच सासरच्या मंडळींनी कुरबूर सुरू केली होती. हळदी मेहंदी कार्यक्रमाला अधिक खर्च होऊन लग्नाचा खर्च वाढेल असं सांगत पतीनं खर्चाला नकार दिलेला. खाण्यापिण्यावरून तसेच रिसेप्शनला घालण्याच्या ड्रेसवरूनही तो तिच्याशी भांडला होता. सब रिश्तेदार पूछ रहे हैं की दुल्हन कौन है, दुल्हन कौन है असं म्हणत सासूनं तिच्या दिसण्यावरूनही तिला टोमणे मारले होते. इतकंच काय तर पडदे लाईट बोर्ड बदलल्याच्या रागात सासरे इथे असते तर तुला त्यांनी कापलं असतं असं सासू धमकवायची. ही सगळी आपबीती पीडित महिलेनं सांगितली आहे. इतकं होऊनही तिनं लग्न केलं आणि 5 वर्ष संसार करत होती. पण सासरच्या मंडळींनी आता जाच करण्याची हद्दच ओलांडली. बेडरूममध्ये नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीनं गेल्या 5 वर्षात 40 पेक्षा जास्त अश्लील फोटो माझ्या संमतीशिवाय काढले. ते फोटो व्हॉट्सॲपवर पाठवत तो मानसिक त्रास देतोय अशी तक्रार पीडित महिलेनं वांद्रे कोर्टात केली आहे. सासरकडून होणाऱ्या जाचाचा कडेलोट होताच पीडितीनं तक्रारींचा पाढाच वाचलाय आणि यात तिनं जी माहिती दिली आहे, जे आरोप केले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. पीडित महिला 2021 पतीला घेऊन समुपदेशनासाठी गेली होती, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. पतीनं तिच्याशी बोलणं बंद केलं. हे इतवरच थांबलं नाही तर पतीनं काढलेले खासगी फोटो लीक करू अशी धमकी सासऱ्यांनी तिला दिली. या सगळ्याला कंटाळून पीडितेनं पोलिसात FIR दाखल केला आणि सासरच्या मंडळींसाठी आजवर आपण केलेल्या सर्व खर्च वस्तू परत मागितल्यात. यात सॅनिटरी पॅडसह एकूण 150 वस्तूंचा समावेश आहे. तिच्या या मागणीनं पोलीसही चक्रावलेत. यातून पीडित महिलेचा त्रागा लक्षात येण्यासारखा आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिचा नवरा आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे.